राफेलची कागदपत्रे चोरीला गेल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. एअर स्ट्राईक होतच राहतील, आधी आपल्या घरातील चोरांचा बंदोबस्त करा, अशी टीका त्यांनी केली आहे. राफेलची महत्त्वाची कागदपत्रं संरक्षण विभागाच्या कार्यालयातून चोरीला गेल्याची माहिती सरकारने सुप्रीम कोर्टाला दिली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर देशभरात सरकारच्या विरोधात टीकेची झोड उठली. यामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही सरकारला लक्ष्य केलंय. राफेल प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरल्याची माहिती आम्ही किंवा विरोधी पक्षांनी दिलेली नाही, तर हे स्वतः सरकारने सांगितले आहे. याचा अर्थ चोर आमच्या घरातच आहे, या चोरांचा आधी बंदोबस्त करा, एअर स्ट्राईक होतच राहतील, अशी टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली. राफेलच्या संदर्भातील महत्त्वाची कागदपत्र हिंदुस्थानच्या संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेले ते आम्ही म्हणत नाही आहोत, विरोधी पक्ष म्हणत नाही आहे, तर स्वतः सरकार सांगत आहे, सुप्रीम कोर्टात सांगत आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आम्ही एका बाजूला दुश्मनांच्या सीमेवरती लढतो, जवान लढत आहे, एअर स्ट्राईक करतो, आतंकवादाचे हल्ले उद्ध्वस्त करतो, आणि त्याच वेळेला आमच्या संरक्षण खात्याला अशी वाळवी लागत असेल, चोर आमच्या घरामध्ये आहे, आधी या चोरांचा बंदोबस्त करा, एअर स्ट्राईक होत राहते. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.